विश्वचषकाच्या मैदानात भारताचा पाकिस्तानवर 7 विकेट्सनी विजय. विश्वचषकाच्या मोहिमेत भारताचा सलग 3रा विजय साजरा. रोहित शर्माची 63 चेंडूत 86 धावांची आक्रमक खेळी. रोहितच्या 86 धावांमध्ये 6 चौकार 6 षटकारांचा पाऊस. भारताने पाकविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादच्या देशातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर विजय मिळवला. या विजयाबद्दल मी भारताचं अभिनंदन करतो. खेळासाठी भारत कायम समृद्ध राहिला आहे. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यावर नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे फटाक्यांची आतषबाजी. दसरा मेळाव्यासंदर्भात मातोश्रीवर विभाग प्रमुखांची बैठक. ठाणे आणि मुंबईचे विभाग प्रमुख उपस्थित. जल्लोषात तयारी करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना. मुंबईच्या घाटकोपरमधील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष रवींद्र कोठावदेंचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश. मनसेवर राग नसल्याचं रवींद्र कोठावदेंची प्रतिक्रिया. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सरकार करतंय. राज्यातल्या घटनांना गृह विभागात जबाबदार. नाना पटोलेंचा आरोप. मनोज जरांगेंची सभा लोकांना पाहायला मिळू नये यासाठी सरकारने त्यांचं फेसबुक बंद केलं. तसंच सभेच्या ठिकाणी इंटरनेट बंद केलेलं. जाणीवपूर्वक सगळा प्रकार सुरू. आमदार रोहित पवारांचा आरोप. नवी मुंबईच्या वाशीतील पबमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. गुंडांकडून बंदुकीचा धाक. एकाला अटक. तर एपीएमसी पोलीस ठाण्यात 4 ते 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड इथे भीषण अपघात. 4-चाकी वाहनांची ट्रकला पाठीमागून धडक. 3 जणांचा जागीच मृत्यू. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा रिड्यूस रियूज रिसायकल उपक्रम. घरातील टाकाऊ गोष्टींचं संकलन महापालिकेकडनं करण्यात येणार. पुण्यातल्या ओंकारेश्वर घाटावर विकास कामांसाठी तोडण्यात आलेल्या झाडांचं घातलं सामूहिक श्राद्ध. सर्वपित्री अमावास्येनिमित्ताने निसर्गप्रेमींकडनं झाडं तोडण्याविरोधात निषेध. नाशिक महापालिकेचं बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठाकरेगडाचं तीव्र आंदोलन. नांदेड छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातील घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. वर्ध्यामध्ये वॉक फॉर फ्रीडम पदयात्रा. मानवी तस्करी रोखण्याच्या उद्देशाने जनजागृतीपर पदयात्रेचं आयोजन. काळे कपडे परिधान करून अनेकांचा पदयात्रेत सहभाग. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शूटर दीपक रांगा बालसुधारगृहात. दीपक रांगाला चंदीगड तुरुंगातून नांदेडला आणण्यात आलेलं. अजित नवले आणि सहकाऱ्यांनी उजव्या कालव्याची चाचणी घेण्याची मागणी करत केलेलं आंदोलन. सभास्थळी येण्यापूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता केला बंद. सांगलीमध्ये विद्यार्थ्यांचं वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात निकृष्ट पद्धतीचं जेवण देत असल्याचा आरोप. अहमदनगरच्या अकोले तालुक्यात पाण्यासाठी आंदोलन. निळवंडे धरणातून अकोले तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आंदोलन. पालकमंत्री विखे पाटलांनी वंचित गावांना पाणी देण्याचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे. वाशिमच्या कारंजा मूर्तिजापूर मार्गावर भरधाव कारची दोघांना धडक. एकाचा मृत्यू. चालकासह अन्य एक जण गंभीर झाले. वाशिमच्या अनसिंग इथे तरुणाची हत्या. उळदी घाटात आढळला मृतदेह. रेशन तस्करीतनं हत्या झाल्याची अनसिंग परिसरात चर्चा. कोल्हापुरात मनसेचं खळखट्याक आंदोलन. गायीच्या दूध दरात कपात केल्यानं मनसे आक्रमक. कार्यकर्त्यांकडनं गोकुळच्या बिद्री बोरवडे शेतकरण कार्यालयाची तोडफोड. मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अहमदनगरच्या 182 दुष्काळग्रस्त गावांसाठी निळवंडे धरणातनं सोडलं पाणी. 50 वर्षांपासून नागरिक बघत होते पाण्याची वाट. वीकेंडच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना पसंती. सिंधुदुर्गातली मालवण तारकर्ली देवबाग शिरोडा समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.